नमस्कार आणि येवकार तुमकां प्रुडंट मिडियाच्या या खाशेल्या नगरपालिका वेंचणुके वेल्या कार्यावळीत मतदार राजा. आणि आयचो मतदार राजा कार्यावळ आम्ही घेऊन आयल्यात पेडणेच्या म्हालांत, पेडणे नगरपालिके भितर, ज्या नगरपालिकेन एक व्हडलो रेकॉर्ड केल्लो आसा. 10 नगरसेवकांतले 7 नगराध्यक्ष आनी ती 2 उपनगराध्यक्ष अशे तरेचो आनी बाकीचे उपनगराध्यक्ष जाले अशे तरेचो रेकॉर्ड केल्लो आसा. आनी हांगा संगीत खुर्चेचो खेळ जो आशिल्लो तो खूब लोकांनी पळयल्लो आसा. अशा ह्या नगरपालिके भितर आमी हांगा आयल्यात तुमच्या सगळ्यांक, हांगा मतदारांक, उमेदवारांक आणि आमच्या पॅनलिस्टां, तांकां सगळ्यांक येवकार. आमचे मदीं हांगा 6 पॅनलिस्ट आसात, तातूंतले एक पॅनलिस्ट आसात ज्या पॅनलिस्टान घडये तेय म्हणटात, घडये ते आसतय खरें, कितें एकमेव अशे तरेचे आसात ज्यांनी स्वताचे पॅनल स्वताचे म्हणून जाहीर केल्लें आसा. आणि ते पॅनल हांगा बसल्यात आणि त्या आदी उपनगराध्यक्ष आशिल्ले ते आमचे मदीं आसात वासुदेव देशप्रभू. दुसरे आमचे मदीं आसात ह्याच नगरपालिके मदीं जे 7 नगराध्यक्ष जावन गेले तातूंतले एक नगराध्यक्ष सुधीर देशप्रभू. तिसरे आमचे बरोबर आसात हांगा 7 नगराध्यक्ष जाले तातूंतले आनीक एक नगराध्यक्ष ते इजिदोर फेर्नांडीस. त्या बरोबर आमचे मदीं हांगा आनी एक आसात जे हांगचे एक कवी आसात, आंबेडकरी चळवळींतले कार्यकारी कार्यकर्ते आसात ते चंद्रकांत जाधव. त्याचबरोबर हांगा एक खूप म्हालगडे असे अनुभवी पत्रकार आमचे बरोबर आसात, दत्ताराम काणेकार. आणि त्याचबरोबर हांगा आमचे बरोबर आमचे निमणे पॅनलिस्ट आसात ते फाटल्या जिल्हा पंचायतीच्या वेंचणुके भितर ताणी खूप कमी मतांनी तांकां हार खावची पडली पूण ताणी आपले अस्तित्व दाखोवन दिले ते चंद्रशेखर पळजी. तुमकां सगळ्यांक आमच्या ह्या कार्यावळी मदीं येवकार आणि आमी सरळ कार्यावळीक सुरवात करया. आणि सुरवात करया इजदोर बाब तुमचे कडल्यान. आणि तुमकां हांव सदां पळयलां बरें पोटतिडकीन उलयतात तुमी. तुमी एक सांगात हे पेडणेचे वो विकास जो आसा तो विकास कितलो जाला, कितलो जालो ना, आनीक पेडणेचो विकास जावपाक जाय जाल्यार कितें गरज आसा, नगराध्यक्ष जावपाचीच गरज आसता काय कितें, आनी हे कित्याक लागून हे सगळे प्रॉब्लेम आसा पेडण्या भितर, खंय आसा पेडणेची परिस्थिती. आसा आज पेडण्याची जर परिस्थिती पळयली जाल्यार जंय जावंक जाय आसली तशी जावंक ना. पूण एका जबाबदार खरें म्हणशे जाल्यार गव्हर्मेंटूय तितलेच जबाबदार आहा. मायेन हांव जेन्ना नगराध्यक्ष जालो तेन्ना हांवें म्हाजे परीन हांवें जायते प्रयत्न करून साधारण 2 कोटीचे प्रोपोजल गव्हर्मेंटाक धाडले. पूण म्हाज्या 2 ते 2.5 वर्साच्या कालावधीन गव्हर्मेंटान आमचेर पूर्ण दुर्लक्ष केलो, पेडणेकारांचेर इतलो अन्याय केलो की जेणे करून सगळ्या नगराध्यक्षाक जावं काउन्सिलराक करूंक जायना, सगळ्या नेत्यांचे सहकार्याची गरज असता, मंत्र्यांच्या सहकार्याची गरज असता, आमच्या खुद्द आमदारांचीही गरज असता. ह्यांच्या सगळ्यांचे जर आम्ही सहकार्य घेऊन पासून फुडें गेले असत तरी आमच्या गव्हर्मेंटान दुर्लक्ष केला. तरी हांवें माझ्या कालावधीन साधारण 1,00,000 रुपया असे एक निधी मेळलो. तो 1,00,000 आमकां सगळ्या 10 नगरपालिकेक न वावरूंक पावचो नाशिल्लो. त्या कारणान खंयच्या खंयच्या वाडान कोणाचेर अन्याय न करता थोड्या थोड्या वाडान तेचो विकासूय केला. तेच परी जी आमची एक पेडण्यां पासून अशी व्हडली समस्या नासली गार्बेज कॉम्पॅक्टराची, पूण हायकोर्टाच्या डायरेक्शना प्रमाणे जे जे आमकां निधी मेळ्ळो आनी म्हाज्या टायमाक जर तसो पळयलो तर निधी साधारण 1 कोटी सुमार मेळ्ळा. तितून गार्बेज कॉम्पॅक्टर येयलो, हर्समॅन येयलो, थोडोसो हॉटमिक्साचो हें जालो. आनी अशें करून आमी जो निधी म्हाज्या टायमाक येयलो सगळो युटिलायज केला, तितून सगळें येयल्लें आहा. आज हे आमचे नगरपालिकेन जो भायले राजकारणी लोक हस्तक्षेप करून आमच्या भितर जी काउन्सिलर भितर फूट घालतात ती केन्नाच फूट घालची न्हय, की पेडण्याचो हर एक नगरसेवकाचो हक्क आसा की पेडण्यान कितें तरी आपण करतलो म्हणून. तेन्ना हे भायले लोक भितर येवन इंटरफियर जातात आनी हो जो आमचो भितर वाद निर्माण करतात हो वाद तेंच्यांनी कोणीच निर्माण न करता काउन्सिलरान आपलो एक हक्क म्हणून बजावपाचो आनी ह्या फुडें सगळे एक मतान रावून पेडण्याचो विकास करपाचो. एक गजाल तुम्ही म्हणल्या भायले हस्तक्षेपाची आनी त्याचबरोबर गजालीची चंद्रकांत बाब जाधव आसात हांगा. तुम्ही तटस्थपणान ह्या सगळ्या गजाली कडेन पळयतात, तुम्ही एक पेडणेचे नागरिकही बी आनी खूप वर्सां जाली पळयतात आनी तुमचे साहित्यीक कवी मनी एखाद्या वेगळे तरेन ह्या गजाली कडेन पळयत आसतले, कशे तरेन पळयता तुम्ही ह्या गजाली कडेन? एक गजाल म्हणजे आता जर बाकी गोव्यात जर बघले आम्ही काय कडे फिरता त्यांना तसं बघले जाल्यार खूप म्युन्सिपॅलिटीचा विकास झाला. आता गव्हर्नमेंट जर दिना जाल्यार एक म्हणजे जे नगराध्यक्ष जातात त्यांच्यानी एक तर जनतेमध्ये ते घालपाक जाय की बाबा ह्या तरेचो निधी आम्ही मागता पण आमकां गव्हर्नमेंट दिना म्हणून. पण आता अस्नोडा सारखे एक ल्हानशे ह्या थंयसर बस स्टँड जाता पेडण्यात प्रॉब्लम एक म्हणजे सगळ्यात मोठा जो असा तो एस टी स्टँड ना, बस स्टँड ना सगळ्यात मोठा. त्याच्या पहिले नगराध्यक्षांनी माजी नगराध्यक्ष पहिलेचे जे 5 वर्ष पहिले असले त्यांच्यानी सुरू केलेलो बस स्टँडचं काम करपाक.
पण तो मागे बन उडयला. त्यानंतर हा तो मार्केट कॉम्प्लेक्स असा. मार्केट कॉम्प्लेक्स आज असे रस्त्यावरती लोक बसतात. आमचे सामान्य माणसं जे गावातल्या जे लोक येतात ते रस्त्यावरती बसतात. एक म्हणजे ट्रॅफिक जाम जाता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना बसपाक आणि त्यांना ज्या सुखसोयी जाय ते ना हंगासर एक झालं. तिसरी गोष्ट जी असा ते हंगासर म्युन्सिपॅलिटीचे हे किती सांगतात की इन्कम ना म्हणा. एक म्हणजे टाउन हॉल असा तो सध्या मोडकळी गेला. दुसरी गोष्ट टाउन हॉलच्या वयल्या साईडीन फ्लॅट बांधपाक येतात. म्हणजे जे पहिली जे असलेले त्यांचे रूम असलेले ते मोडकडे गेला ते खाली केल्या आणि ते जर बांधात वन बाय वन जर बांधात किंवा वन बाय थ्री जर बांधात जाल्यार कितकेशेच उत्पन्न या म्युन्सिपॅलिटी येऊ शकता. आणि त्या लागून हे तीन गजाली करणं आवश्यक असा. एक म्हणजे मार्केट, दुसरी गोष्ट स्टँड आणि ते जे कॉम्प्लेक्स जे असा मोडकळीस येऊन पडान जे असा ते करपाक खरी गरज असा. पण ते हे तीनही गजाली आतापर्यंत हे झाले गेले ना. आणि जर समजा असे जर काही गव्हर्नमेंट करता जाल्यार त्यासाठी जे नगरसेवक फाल्यां जाताले नगराध्यक्ष जाताले त्यांच्यानी हे हो प्रश्न लोकांमध्ये घालपाचो आणि लोकांना सांगपाचे की गव्हर्नमेंट गोवा गव्हर्नमेंट आमका पैसो देना म्हणा. चंद्रकांत जाधव आणि काही प्रश्न मांडिल्ले बस स्टँडाचे मार्केटाचे टाउन हॉलाचे या हातूंतल्यान. सुधीर देशप्रभू असा, तुम्ही काही काळ नगराध्यक्ष आशिल्ले आणि इजदोर बाबांनी सांगले त्या हातूंतल्यान किती परिस्थिती ते सांगता ते बरोबर असा काय चूक असा काय किती असा किद्या खातीर जायना पेडणेचा विकास. नगराध्यक्ष पदाच्या खुर्चेर जो मनीस बसता आणि ताचे रिलेशन कसे मिनिस्टरांकडे किंवा आमदारांकडे ताचेर सुद्धा विकास अवलंबून असता. हा जेव्हा नगराध्यक्ष झालो त्यांना पालकमंत्री यांना त्यांना बाबू आजगावकरांनी मला पूर्ण सहकार्य दिले आणि बस स्टँडचा ठराव मला करपाक लायलो. हा ठराव केला आणि बाबू आजगावकरांकडे दिलो. उपरांत चीफ मिनिस्टरांकडे मिटींग घेऊन बाबू आजगावकरांनी बस स्टँडचा प्रश्न मार्गी लायलो. रोखडेच आता इलेक्शन आचारसंहिता लागली म्हणून बस स्टँडचं हे जाऊ ना. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात पायाभरणी जातली बस स्टँडची पेडण्या शहरात. हाचे पहिली बस स्टँड पेडण्या शहरात करचो का पेडणे शहराच्या बाहेर करचो हाचेरच वाद घालीत हाचे पहिलीचे नगराध्यक्ष राविल्ले. हा जेव्हा ठाम डिसिजन घेतलं हा नगराध्यक्ष झालो त्यांना की स्टँड नागरिकांची मागणी असा की स्टँड पेडणे शहरात जावपाक जाय. तर हा नागरिकांच्या मागणीचे समर्थन केले. पालकमंत्र्याने माका हात दिलो आणि बस स्टँडचा प्रश्न मिटलो. दुसरा प्रश्न आता चंद्रकांत जाधवांनी म्हटलं त्याप्रमाणे टाउन हॉल. टाउन हॉलचा प्रश्न आम्ही मार्गी लायला पालकमंत्र्याच्या सहकार्यान. हा 2,81,00,000 योजना पास करून घेतल्या सुडान. हा एकट्यान असे नाही, नगराध्यक्ष किंवा म्युन्सिपाल्टीची विकासाची प्रक्रिया कंटिन्युअस चालू असतं. म्हणजे पहिली 1-2 नगराध्यक्ष झाले त्यांनी सुडाकडे योजना मांडली. माझ्या कारकिर्दीन हा पूर्णत्व घडली. आता रोकडेच ते काम पार पूर्ण झालं. आर्किटेक्ट नेमला 2,81,00,000 खर्च करून 22 क्वार्टर्स राहपाक फ्लॅट्स डबल बेडरूम 7-8 दुकानं आणि मोठे सभागृह 800 चेअरचे वयर 3rd फ्लोराक असं ती योजना आमची असं. आणि आम्ही पेडणे पालिकेच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न केलो पण वेळ कमी म्हणून सगळी कामं करू शकले ना. ओके, ह्यो सगळ्यो गजाली हांगा मांडल्या दोन्ही नगराध्यक्षांनी मांडल्या. चंद्रशेखर बाब, तुम्ही पेडणे टाउना भितर जरी नसले तरी की झडपी भितर राविल्ले पेडणे टाउनी तातूंत भितर येता आणि ह्या गजालीकडे तुम्ही एका नजरेन पळयतात हे कित्याक लागून जाता? हे सगळे विकासाची कामां कमी पडटा फाटी पडटात आणि किती जाता कित्याक लागून जाता ही परिस्थिती? ॲक्च्युली किती असतं, आता थोडेसे लोक पॅनल करतात पण जे पॅनल करतात ना ते जे लोक निवडून हाडटात त्यांना खरी त्यांचे हातपाय बांधून खरी दौरतात. बाबा नगरसेवक केलो हा बांधून खरी दौर आणि त्या धाव म्हणून सांगतात पण ते शक्य जायना न्हय. त्यांना स्वतःचं काहीतरी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दे सो दॅट ते खरी वचन काहीतरी मुवमेंट करू शकतात. हा लागून खूपसो पेंडाचा विकास खुंटलेला असा आणि गेले आता कितकीशी वर्षां बघतो आमकां लज दिसता खरी गेल्या उपरांत पेडण्यान धर बाजार ना धर बस स्टँड ना कांयच ना. डेव्हलपमेंट म्हणटात ते झिरो कितेंच ना. ताका लागून जे कोण निवडून येतात जे कोण बरे स्वतंत्र विचार जे आसताले अशाच लोकांनी मतदारांनी पाठिंबो दिवपाचो. कारण ही आयज गरज आसा. पॅनल सायडीकच दवरपाचो, फक्त विचार करपाक की पेडणे तालुक्याचो विकास कसो जावपाचो. फॉरगेट अबाउट द पॅनल, गरज ना पॅनलांची. आयज फक्त मुद्दो विकासाचो घेऊन फक्त लोकांनी फुडें वचपाचे. जे कोण मतदार ते कॅन्डिडेट सपोर्ट करपाचे त्यांच्यानी सुद्धा आज विचार करपाचा वेळ येलेला असा की आम्ही बाबा खंयच्या कॅन्डिडेट निवडून दिवपाचो की हो बाबा काय स्वतःचं अस्तित्व ह्या माणसाचं असा स्वतःचा विचार ह्या माणसाचो असा की ना का फक्त रिमोट कंट्रोल प्रमाणे वागतलो आणि त्यांनी काय सांगलं तसंच करतलो. ह्या आज कॅन्डिडेट विचार करपाची गरज आहे. त्याचबरोबर मतदारांनी होच विचार करू जो की हो कॅन्डिडेट फुडें काहीतरी करू शकता असो. ओके, थोडक्या भितर चंद्रशेखर बाबांनी वेगळ्याच तरेचो
वेगळ्याच तरेचो विचार मांडला. प्रत्येकडे पॅनल सतत त्यांना सांगता की पॅनला प्रमाणे वाचचे नाही तर इंडिव्हिज्युअलाचे प्रमाणे वाचचे, हे तुमच्या खातीर खात्रीन असतलें. दत्तराम बाब काणेकर आसात तुम्ही, पत्रकार म्हणून एका तटस्थ नजरेन या सगळ्या गजालीकडे पळयता आणि तुम्ही खूप वर्षां झाली ही पेडणी नगरपालिका तयार जावं सावन तुम्ही सगळी पदा पळयत आयल्यात. खऱ्यांनी जाता व पेडण्याचा विकास नगरपालिकेत? अजिबात जाऊन गेल्या 1963 सालापासून आता काय 15 नगराध्यक्ष झाले पेडणे नगरपालिकेचे, पण पेडणे असा तसेच हा. स्टँडाचे उद्घाटन केले, गार्डनाचे उद्घाटन केले, फक्त एक दिवस पाटी लायले काम संपले. पुढे काय त्याच्याकडे एक ढुंकून सुद्धा बघू ना. आता जाधवान सांगल्याप्रमाणे स्टँड हो पेडण्या एकदम आवश्यकता, कारण मालवण सगळ्या गाडी हंगा येतात, सिंधुदुर्ग गोवाचे सगळे गाडी एका ठिकाणी, अशा ठिकाणी 4 गाडी रवणारा स्टँड ही लाजीरवाणी गोष्ट आमकां पेडणेकर हंगा. ह्याच्याकरता ह्यांच्यानी काहीच करू ना, फक्त कागदपत्री केलेला हा, पण प्रत्यक्षात उतरांग ना कागदार काहीच. मार्केट घ्या, काय ना मार्केटान ते रस्त्यावर लोक बसतात, पोलीस दवरला ते गाडयो या गाडयो दवरूचे काय हे प्रश्न. थंय अग्निशामक दल हा, ते बाजारा दिसा त्यांना ह्याच्याकडे गाडी व्हरान दवरूचे लागतात, बाहेर व्हरात पोलीस स्टेशनाकडे. एखादी आग लागली तर करतले किती हो प्रश्न उपस्थित जाता. आता हे फावटी ॲक्च्युअली पळय तर ही नगरपालिका असो उपकारना, ह्यांच्या परत आमची लोकसंख्या जास्त असता. समजा परवरी घ्या, कलांगूट घ्या, आमच्या नेबा यांचं वार्ड हा 340, आमचं वार्ड असा 425, म्हणजे पंचायतीन आम्ही रवतो त्याचं वार्ड येते मोठे असत. आणि ही म्युन्सिपाल्टी असा ह्याचे वार्ड लहान असा, विकास जायना ना. आणि सर्वसा विकास म्हणजे काय, ग्रामीण विकास रोजगार योजना, राजीव गांधी योजना, हे जे योजना काय हा लाल फितीनं त्यांच्या अडकत पडलं आहे. कोण कोणाचा ते हे ना, आताचं इलेक्शन हा लोकांक बरोबर सुयोग इल्लो हा की आता बरोबर भारतले कोण आणि कोणाक जाय न्हू त्यांना निवडून दिले, कारण का सगळ्यांची नाटकं सगळ्यांनी पळयली आहात. आता स्वच्छ आणि एका मतदान करचे असे हा मागता. एका पत्रकाराक सोबासारखे एक खूप बरो वेगळे तरेचो विचार दत्ताराम बाब काणेकर हांणी मांडला. निमणे हांव वासुदेव बाब तुमचे कडे येतां. द रिमोट कंट्रोल ऑफ पेडणे. जशी बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोल शिवसेनेचे, तसे पेडणेच्या पालिकेचे रिमोट. तुम्ही माझी जर तुलना बाळासाहेबाकडे करू लागल्या तर आय डोंट नो. पण तुमका किती दिसता या सगळ्या गजालीचे अशा तरेचे आशिनी? गेले 16 वर्ष हांव नगरपालिकेन असा, गेले 5 वर्ष विश्रांती गावले. थँक यू व्हेरी मच. आणि जर माका आणि विश्रांती गावली जाल्यार माका काय वाईट दिसचे ना. पण आज जी अत्यंत गरज असा ती म्हणजे एक स्थैर्य जाय डेव्हलपमेंट करपाक. त्या नगराध्यक्षाक टेन्शन उपकारना, जी योजना राबोवंक जाय, फायली हलोवंक जाय आणि फायली फुडें घेवन फायनान्शियल इन्स्टिट्युशना कडे किंवा आणि कोणाकडे हाडपाचे. लेट अस नॉट टॉक इन टर्म्स ऑफ लॅक्स, लेट अस टॉक इन टर्म्स ऑफ 100 crores ऑर 1000 crores. जर 1000 crores जर योजना लागू करतले, जसे आतात म्हटले 800 seats ऑडिटोरियम, लेट अस थिंक ऑफ अ 3000 seat कन्व्हेन्शन सेंटर, लेट अस थिंक ऑफ 1500 बस कॅपॅसिटी बस स्टँड. 200 बसी येतात पेडण्यात, पण जो आम्ही प्लॅन केलो 1500 बसीचो, वाय नॉट इम्प्लिमेंटेड ऑन सच अ स्केल की बाबा 15-20 वर्ष फुडे किती विचार असा तो करता. पारदर्शक एक सरकार जाय, स्थिर सरकार जाय आणि एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन जाय. एकच नगराध्यक्ष म्हणजे सर्वस्वी नसतं. नगराध्यक्षा वांगडा तो चीफ ऑफिसर, अकाउंटंट आणि इंजिनियर, एक टीमवर्क असतं. जर ते टीमवर्क बऱ्या रितीन चलना जाल्यार कांयच फुडें जावचें ना. नगरसेवकाचे काम इतलेच असता की बाबा कितें वाड्या वयले जे इश्यूज आसा ते नगराध्यक्षा पर्यंत पोहोचवचे. नगराध्यक्षाक जस्ट फॉर द सेक ऑफ नो कॉन्फिडन्स मोशन उडोवपाचे ह्याच पर्यंत नसता.